शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर। महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे। हवामानात एक महत्त्वाचा बदल असा होतो आहे की उत्तर भारतामध्ये आलेले WDU हा आता जरा पूर्व भारताकडे सरकतो आहे। मध्य भारतावर जो पावसाचं वातावरण आहे ते उद्यासाठी कमजोर होण्याची शक्यता आहे। परंतु दुसरं या उपग्रह छायाचित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग निर्माण होऊ लागले आहेत आणि यामुळे उत्तर भारतातील WDमध्ये ट्रफलाईन तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि ही ट्रफलाईन महाराष्ट्रात पाऊस देऊ शकते, त्यामुळे भविष्यातील अंदाज महत्त्वाचा आहे। सुरुवातीला आपण देशातील हवामान परिस्थिती संदर्भात जर नजर टाकली तर अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर उत्तर भारतातून WD आता पुढे सरकू लागले आहेत। दरम्यानच्या काळात मध्य भारतावर पावसाचं वातावरण आहे। आजही महाराष्ट्रात नाशिक, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि काही प्रमाणात हिंगोली, वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालं होतं। या उपग्रह छायाचित्रामध्ये महाराष्ट्रात जे पांढरे ढग दिसत आहेत यातून रात्री देखील पावसाचं वातावरण काही विभागात तयार होणार आहे। ते नेमकी कुठे होणार आहे या संदर्भातील अंदाज आपण पाहणार आहोत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती राहिली, परंतु उद्या 28 तारखेला पावसाचं वातावरण हे छत्तीसगड, मध्य प्रदेशकडे सरकणार आहे। त्यामुळे थोडं महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे। 29 तारखेला मध्य भारतावरचा पावसाचा जोर कमी होतो आहे, मात्र नाशिकच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत। नवीन WD येत असल्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही विभागामध्ये विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। हलक्या स्वरूपाचा हा पाऊस असेल, त्यामुळे 3 दिवसामध्ये थोडं पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात महाराष्ट्रात राहील, परंतु पावसाचा जोर आता कमी होणार आहे। आपण 2 तारखेला जर वातावरण बघितलं तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी WDचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्यामुळे जरी 28-29 तारखेला पावसाळी वातावरण कमी राहिलं तरी पुन्हा एकदा नवीन वातावरण 2 तारखेला तयार होणार आहे। 3 तारखेला याचा प्रभाव पूर्व भारताकडे सरकून नंतर कमजोर होणार आहे। ECMWF मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ स्वरूपात पाऊस 28 तारखेला राहणार आहे, म्हणजे उद्या। 29 तारखेलाही फारसा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता नसल्याचं आता दिसतं आहे। 1 तारखेला पुन्हा हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात बनायला सुरुवात होईल। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती नवीन WDमुळे 2 तारखेला तयार होण्याचा अंदाज आहे। 3 तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे। WD पुढे सरकायला सुरुवात होईल, त्यामुळे 3 दुपारनंतर पावसाचा प्रभाव कमी होणार आहे। 4 तारखेला या पावसाचा प्रभाव संपून जाणार आहे, त्यामुळे नेमकी पाऊस किती दिवस आहे हा जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे, याचं उत्तर म्हणजे आता 28, 29 किंवा 1 तारखेलाही फारसं पावसाळी वातावरण नाही, अतिशय विरळ स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे। अजून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण संपलेलं नाही, आज रात्री देखील थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता विरळ स्वरूपामध्ये आहे। मात्र 28 तारखेला पावसाचा जोर कमी होताना दिसेल, त्यामुळे आपण एकूणच हे पावसाचं वातावरण किती दिवस राहील या संदर्भातील हा अंदाज व्यक्त करणार आहोत। पुढील 3 दिवसामध्ये वाशिम ते अकोला, कारंजा ते चिखली या परिसरात पावसाचा अंदाज अजून कायम ठेवलेला आहे। पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्येही थोडा अजून असण्याची शक्यता राहणार आहे। जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात अजूनही पावसाचा अंदाज विरळ स्वरूपामध्ये आहे। अगदी पुढील 10 दिवसापर्यंत जरी आपण बघितलं तर अंदाजात फारसा बदल नाही, त्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेला, त्याचबरोबर अकोला ते वाशिमच्या दरम्यान पावसाचं वातावरण अजून कायम आहे। इतरत्र पाऊस मात्र उघडण्याची शक्यता आहे। अजूनही वाशिम हिंगोलीच्या परिसरात पावसाचं वातावरण दाखवण्यात येतं आहे।
आपण बघतो की नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेलाही पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे त्याचा थोडा प्रभाव हा नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेला पडण्याची शक्यता कायम आहे. मी यापूर्वी सांगितलेलं आहे की 28 तारखेला महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असणार नाही, म्हणजे पावसात जोर कमी होणार आहे. नवीन WD मुळे पुन्हा एकदा अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी सर्व भागामध्ये विरळ स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी होण्याची शक्यता राहणार आहे. आपण बघतो हेही वातावरण 2 तारखेला फार प्रभावी असणार नाही, मात्र आपण 3 तारखेला पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये याही पूर्वी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात 2 आणि 3 तारखेला अतिशय विरळ पावसाची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला थोडं पावसाळी वातावरण किंवा गारपिटीचं वातावरण राहील, इतरत्र पावसाची शक्यता नाही, त्यामुळे 3 तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसात जोर संपलेला असेल. शेतकऱ्यांनी हे पावसाचं वातावरण किती दिवस राहील हाही जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे ती आता दूर होणं आवश्यक आहे, कारण आता पावसाचा जोर हा केवळ आज रात्री आणि थोड्याफार प्रमाणात 2 आणि 3 तारखेला असणार आहे, त्यानंतर मात्र पावसाचं वातावरण पूर्णतः उघडलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाविषयीची जी भीती मनात बाळगलेली आहे ती बाळगण्याची आवश्यकता नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.